प्राप्तप्रसंगी प्राप्तस्थानी आपल्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत महंत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा अतिमहत्वाचा, अरे जीवन जगत असताना जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारा, अरे जीवाचं कल्याण करणारा व भक्ती मार्गामध्ये पुढे तुम्ही आपण कसं जायचं याचं मार्गदर्शन करणारा गोडसा अभंग आज आपल्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला आहे. तरी या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी कीर्तनाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपलं हे पुण्य आणि पावन नगरी म्हणजे आपलं हे लासुरे गाव, आणि आपल्या लासुरे गावामध्ये महाराज पंढरीश पांडुरंग परमात्माच्या कृपेनं, साधू संतांच्या कृपाशीर्वादानं, तसेच तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या अनमोलशा सहकार्यानं व आमच्या आदरणीय वैष्णव भगिनी हरिभक्त परायण सुनीताताई पाचोरेकर ताई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेलं अखंड नाम संकीर्तन सप्ताह वर्ष 38 आणि आज या 5व्या क्रमांकाची सेवा आमच्या आदरणीय हरिभक्त परायण सुनीताताई महाराज पाचोरेकर ताई साहेबांच्या वतीनं ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. आणि खरोखर आज आपल्या या लासुरे गावातील तुम्हा सर्व संत सज्जनांचा मला प्रथमच दर्शनाच्या योग आला. आणि खरोखर मी माझं परम भाग्य समजते. विठाला 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 विठाला. आणि त्यातल्या त्यात कीर्तन सप्ताह आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे या ठिकाणी शिवपुराण कथा नाही का, शिव महापुराण कथा या ठिकाणी चालू आहे महाराज. मी तर म्हणेल हो, या ठिकाणी शिवपुराण शिवपुराण रूपी गंगा वाहत आहे. मी नेहमी म्हणत असते, तुम्ही काशीला गेलात, तुम्ही हरिद्वारला गेलात, तिथं गेल्यावर तुम्ही गंगेत जर स्नान केलं तुमच्या तणाची शुद्धता होईल. पुन्हा ऐका, तुम्ही काशीला गेलात, अयोध्येला गेलात, त्या ठिकाणी गेल्यानंतर गंगेत स्नान केलं तुमच्या तणाची शुद्धता होईल. परंतु या ठिकाणी चालत असलेली ही शिव महापुराण गंगेत जर तुम्ही स्नान केलं तर नक्कीच मात्र तुमच्या मनाची शुद्धता होईल. आणि असो, सुंदर वातावरणामध्ये आज या ठिकाणी महाराज दरवर्षी सर्व ग्रामस्थांचं सहकार्य असतं, परंतु यावर्षी ज्यांनी या ठिकाणी कथा असेल किंवा सर्व कीर्तनांचं दातृत्व ज्यांनी घेतलेलं आहे, या ठिकाणी श्री तुकाराम हरी देवरे सो लताबाई तुकाराम देवरे, तर या ठिकाणी महाराज ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा श्रवण करीत आहात आदरणीय बबनजी महाराज असतील, आणि तसेच ज्यांच्या स्मरणार्थ या भाग्यवंतांनी या ठिकाणी दातृत्व घेतलेलं आहे श्री कैलासवासी सचिन तुकाराम देवरे, आणि तसेच श्री तुकाराम हरिगरबडदेव कैलासवासी हरिगरबडदेवरे चिरंजीव कैलासवासी सचिन तुकाराम देवरे यांच्या स्मरणार्थ आणि या परिवारानं या देवरे परिवारानं फार मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे महाराज. मी तर म्हणेल हो, या भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत असलेला ज्ञानयज्ञ सोहळा स्वर्गामधील आमच्या आदरणीय हरिबाबा असतील, आमच्या सचिन दादा असेल, अरे त्यांना देखील आनंद होत असेल का आमच्या पश्चात आमच्या या परिवारानं आणि एवढा मोठा सिंहाचा वाटा घेतला आणि एवढं मोठं ज्ञानदान मात्र या परिवाराकडून या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून साधू संत संत महात्मे वर्णन करतात, अरे बाबांनो मग एकट्या माणसाने एवढं दातृत्व घेणं म्हणजे हे काही एका जन्माचं पुण्य नाही. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली नोहे नोहे. आमच्या संत महात्म्य वर्णन करतात की अरे बाबांनो जो जाणारा आत्मा होता ना, मग तो सचिन दादा असेल किंवा आमचे हरिबाबा असतील ना, त्यांचं देखील एवढं मोठं पुण्य शिल्लक होतं का त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी त्यांचं पुण्याचं स्मरण कोणाचं, बरं त्यांचं स्मरण करतोय का त्यांच्या पुण्याचं. त्यांनी आयुष्यात जे काही पुण्य केलं असेल, अनंत जन्माचं काही त्यांच्या हातून पुण्य घडलं असेल, आणि म्हणून त्यांच्या हातून झालेलं पुण्यकर्म आणि त्या पुण्याचा आज काय आहे स्मरण. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात का बाबांनो, भाग्यवंत घरी भजन कीर्तना भाग्यवंत घरी Bye.
संत महात्मे म्हणतात का बाबांनो, अरे किती भाग्यवान, किती भाग्यवान आहे हा देवरे परिवार. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल. बघा महाराज, या जगाच्या बाजारामध्ये तुम्ही आपण जर गेलात तर या जगाच्या बाजारामध्ये अरे पैसे खर्च करून, पैसे देऊन मात्र सर्वच तुम आपल्याला प्राप्त होईल. परंतु जे मिळत नाही ना, पहिलं आहे संतांची भेट होत नाही, आणि दुसरं आहे अरे गेलेला बाप आपल्याला पुन्हा भेटत नाही, आणि गेलेली आई आपल्याला पुन्हा डोळ्याला दिसत नाही. आणि म्हणून आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या देवरे परिवारानं एवढं मोठं दातृत्व स्वीकारलेलं आहे. असो, या ठिकाणी महाराज कीर्तनाला सुंदर साथ. आळंदीकर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. चालत असलेला महिला सप्ता नाही का, आणि गायक वादक देखील सर्वच महिला. मृदंग म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण दीदी नाव काय, आमची वैष्णवी दीदी असेल. याही बाजूला आमच्या आदरणीय ताई साहेब हरिभक्त परायण, रुपालीताई. आमच्या रुपालीताई असतील आदरणीय हरिभक्त परायण, आमच्या आदरणीय नंदिनीताई असतील. आणि महाराज मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, विणेकरी नाही का, 75 वर्षाचे बाबा, किती गोड पोरग दिसतंय नाही का गोंडस. एकदा टाड्या भाऊ दे आमच्या विणेकरीसाठी. हो वा, फार सुंदर दिसतोय बाडा. मला असं वाटलं ना कीर्तन होईना का, तुला गरज लय जाऊ पाडेच नाही का. वा वा. आणि इकडे आमचे हरिभक्त परायण निखिल महाराज, आमचे आदरणीय सौभाग्यवती सुनीताताई, ताई साहेबांचे चिरंजीव निखिल दादा असतील. लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्थेतील या ठिकाणी सर्व बाळगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सुंदरशी साऊंड सिस्टीम. चॅनलचं नाव काय, युट्यूब चॅनल. या ठिकाणी आमचे दादा देखील उपस्थित आहेत. असो, सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्ही जमलेले सर्व संत सज्जन माझे माईबाप, आणि इथून पुढे आता आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये माझे नाथ बाबा सांगतात, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. बाबा रे, ज्याला हरीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याने काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी एकच उपाय आहे. काया वाचा मनाने जोपर्यंत तुम्ही आपण संतांना शरण जात नाहीत, अरे जोपर्यंत त्यांचे पाय धरत नाहीत, आणि तोपर्यंत खऱ्या अर्थानं जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. हो मग ठीक आहे ना, आता बाबा आम्ही काया वाचा मनाने संतांना शरण जाऊ, परत त्या संतांना शरण गेल्यानंतर आमचा फायदा काय. मग फायद्याची गोष्ट सांगत असताना नाथ बाबा वर्णन करतात, तेने साधती साधने तुटती बाबाची बंधने. नाथ बाबा म्हणतात, अरे बाबांनो, त्या संतांमुळे जेवढी काय जन्म मरण संपवण्याची साधने सांगितली तेवढी साधने साधली जातील. आणि एवढंच नाही महाराज म्हणतात, अरे जन्म मरणाचे बंधन सुद्धा तुटून जाईल. या अभंगाचा चांगला विचार केला. हो या अभंगामध्ये माझ्या नाथ बाबांनी दोन गोष्टी सांगितल्या बरं का. पहिलं आहे हरीची प्राप्ती, आणि दुसरं आहे जन्म मरणाची निवृत्ती. आणि या गोष्टी होण्यासाठी महाराज म्हणतात, संतविन प्राप्ती नाही ऐसे मेदन देती ग्वाही. सर्व वेद व शास्त्र सांगतात का त्या भगवंताची प्राप्ती आहे ना, संतांशिवाय होऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी जातिवंत संत अरे तुमच्या आपल्या जीवनामध्ये लाभतील ना, मग नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तुटती बवाची बंधने. विठ्ठल 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 विठ्ठल. हो तर या अभंगामध्ये चांगला विचार केला तर भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण काय केलं पाहिजे, याच विषयावर आपण आज या ठिकाणी चिंतन मांडणार आहोत. बरं मला सांगा, हो भक्ती तर तुम्ही आपण सर्वच करतो,
बरं आम्ही भक्ती का करतो कधीतरी विचार केला का कशासाठी करतो? एक लोटा जल आणि सब समस्या का? घराचा बाप आहे का तो एवढा लवकर देईल का? महाराज नक्कीच माझे भोले बाबा एवढे भोळे आहेत ना, परंतु इतके भी भोळे समजू नका. अरे एक लोटा जल ने जर परमात्मा प्रसन्न झाला असता आतापर्यंत लोकांनी टँकरचे टँकर देवावर लावले असते, नाही का? कारण एक लोटा जलवर जर देव एवढा प्रसन्न होतो, सांगण्याच्या तात्पर्य बरं मला सांगा हो. तुमची आपली भक्ती चालू आहे बाबा, बरं भक्ती का करतोय? का आम्ही महादेवाच्या भेटीला जातो रोज उठून? देवा मला घर दे, देवा मला गाडी दे, देवा मला बंगला दे, माझ्या मुलाचं लग्न जमू दे, माझ्या घरात पाणी हालू दे, शेजारच्याच विकाऊ दे आणि ते मला पटकन. आणि एक लोटा मन नाही भाव, मन देवा मला पाव, देवा अशा न पावायचा नाही हो, देव काय बाजाराचा भाजीपाला नाही हो, देव भावाचा भावाचा देवा. शुद्ध भाव हो, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवत्याला. अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवणे जर भक्ती केली ना तर नक्कीच माझा परमात्मा तुम आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही हो. मी म्हणत नाही तुम्ही महादेवाची भक्ती करू नका, नक्कीच करा, परंतु भक्ती करत असताना मनामध्ये स्वार्थ ठेवू नका. कारण गीतेत भगवान परमात्मा वर्णन करतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रणच्यते. अरे बाबांनो कुठल्याही वृक्षाचं पाना ना, पण त्या पानामध्ये तुमचा अंतकरणाचा शुद्ध भाव असायला पाहिजे. चला पुढे. या अभंगाचा चांगला विचार केला ना बाबा, म्हणतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग मला सांगा महाराज, कधीतरी आम्ही जीवनामध्ये विचार केला का हो, आमच्या भक्तीची सुरुवात म्हणजे काय, आमच्या परमार्थाची सुरुवात म्हणजे काय? नाही का? आता जिकडे तिकडे मला सांगा, सर्वच आपण देवाला मानणारे लोक आहोत, सर्वच भगवंताची भक्ती करतो, सर्व देवाचं नामस्मरण करतो, परंतु खऱ्या परमार्थाची सुरुवात म्हणजे काय? मग ऐका, जीवनामध्ये संतांची भेट म्हणजे परमार्थाची सुरुवात आणि संतांची पूर्ण कृपा म्हणजे परमार्थाचा शेवट सज्जन हो. म्हणून जोपर्यंत जीवनामध्ये संतांची भेट होत नाही, अरे ज्ञानेश्वरी जरी संपूर्ण पाठ असले तरी, विचार सागर संपूर्ण पाठ असला तरी, व श्रीमद भागवत महापुराण संपूर्ण पाठ असला तरी जमणार. पहिलीची सुरुवात म्हणजे धरावे संतांचे ते पाय. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती ही परमार्थाची व्याख्या आहे सज्जन हो. आणि या गोष्टी होण्यासाठी महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोयो, पाहिजे बाबा. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, पण आपलं कसं आहे महाराज, व धरावे ते पाय कधी मधी, धरावे ते पाय कधी मधी, म्हणून देव काय अनुभवाला येत नाही, म्हणून देव काय अनुभवाला येत नाही. आमची भक्ती तशीच बाबा कशी आहे, अंगात आला का ताप देवा तू माझा बाप, आणि अंगातला गेला का ताप देवा मी तुझा बापाच आई. त्याचे बाप होतो आम्ही, कसा देव आम्हाला प्राप्त होईल हो. चला पुढे. बरं मला सांगा हो,
एखाद्या सर्वसामान्याला जर या भक्ती मार्गामध्ये आणायचं असलं तर आपण काय करतो, त्याला एकच आठ घालतो, अरे बाबा त्या भगवंताच्या भक्ती करण्यासाठी काही करावं लागत नाही, फक्त दोन गोष्टी सोडाव्या लागतात. दोन गोष्टी म्हणजे कोणत्या? कान आणि मग आपल्या गावात मी भेटताना ते. बरं, दोन गोष्टी सोडाव्या लागतात. आता मला सांगा, बड जबरी त्याच्या गळ्यात माळ अडकवायची, हळूहळू त्याला कीर्तनात आणायचं, हळूहळू त्याला भजनात आणायचं, हळूहळू त्याच्या मनावर परिवर्तन करायचं, हे जे काय आहे ना महाराज बड जबरीचा परमार्थ. ही फक्त परमार्थाची बालवाडी आहे. अरे खऱ्या परमार्थाची सुरुवात धरावे संतांचे ते पाय. आता मला सांगा हो, दारूशी एक रूप झालेला मनुष्य त्याला कितीही बडजबरी माळ त्याच्या गळ्यात अडकवली, बरं त्याचा भरोसा आहे का? कोणत्या दिवशी माळ काढेल, कोणतीला टांगेल आणि मग काय होईल? आर मरणार, आर मरणार, दारू पिऊन फिरशील, दारू पिऊन फिरशील, बर रस्त्यावर कुठ बिमारशील, बर रस्त्यावर कुठ बिमारशील, बर रस्त्यावर कुठ बिमारशील, नादान पुरुष मंडळी हिच्या नादान, महिला मंडळी हिच्या नादान, आर बर्बाद होशील, आर बर्बाद होशील, बर रस्त्यावर कुठ बिमारशील, बर रस्त्यावर. शाम को भी सुबह उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला पीले बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी. बराता जे प्रमाण दिलं ना, बर रस्त्यावर कुठ बिमारशील, हे काही गात्यातलं नव्हतं बर का, मात्यातलं होत. नाहीतर उद्या तुम्ही आमच्या ताई साहेबांकडे याल ने सांगाल, म्हटलं ताई रात्री ताईंनी कुठलं प्रमाण म्हटलं आम्हाला सांगा, कोणत्या गात्यात सापडत नाही ऐका. सांगण्याच्या तात्पर्य, अरे संतांकडून मिळालेली नामसाधना, त्या नामसाधनेमध्ये चिरंतन राहिले असता आपल्या शरीरातील पंचविषय षडविकार निघून जात नाहीत बर का, कमी होतात. आणि त्यासाठीच माऊली नानोबाईंनी सांगितलं, नाममंत्र जप कोटी जाईल पाप. अरे त्या नामाच्या जपाने, त्या नामाच्या चिंतनाने कोट्यान कोटी पाप जळून जातात बाबा. नाम संकीर्तन साधन पैसो साधन पै सोपे जड तिल पापे जन्मांतरीचे ऐका. अरे ज्या वेळेला माझ्या तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यांची भेट झाली, बाबाजी चैतन्यांनी ज्या वेळेला माझ्या तुकोबऱ्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय अवस्था झाली तुकोबऱ्यांची हो, कंटी प्रेम दाटे
नैली नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. तुकोबऱ्यांच्या कंठामध्ये प्रेम दाटून आलं, डोळ्यातून खडखड धारा वाहू लागल्या. आणि एवढंच नाही महाराज, आपल्या हृदयामध्ये असणारा तो देव, असणारा तो हरी, असणारा तो परमात्मा, आणि त्या देवाची माझ्या तुकोबऱ्यांना प्राप्ती झाली सज्जन हो. आणि असाच अनुभव तुम्हा आपल्याला यावा असं वाटत असेल तर माझे नाथ बाबा सांगतात, अरे बाबांनो त्याच्यासाठी एकच उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. हरी प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय. आता या ठिकाणी माझ्या नाथ बाबांनी हरीचा उल्लेख केला, बघा वास्तविक चांगला विचार केला हो. देवांच्या बाबतीत चांगला विचार जर केला तर किती देव आहेत, 33 कोटी देव सांगितले बरं का. किती सांगितले? 33 कोटी देव. मग या 33 कोटी देवांमध्ये महाराज, अरे कोणाचा देव घोड्यावर बसला, कोणाचा मोरावर बसला, कोणाचा हत्तीवर बसला, कोणाचा देव वाघावर बसला, नाही का बरं. मग हे जे काही सर्व देव आहेत ना, हे सृष्टीच्या उत्पत्ती झाल्यानंतरचे आहेत बाबा. मग तुम्ही म्हणाल का होत आई त्याच्या अगोदर देव नव्हता का. मग आमचे संत महात्मे वर्णन करतात, पहिले कोटे जनवते काय, पहिले कोटे जनवते काय, चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हता, मला सांगा हो, तेव्हा सुद्धा देव होता ना. मग तिथून पुढे सुरुवात आहे, तिथून पुढे महाराज वर्णन करतात, तर ते कडाल गज निर्माण झाले, तीन यवाणी ख्याती केले, इंद्राधिकासी मने बाहुले, अमरपुरी तिचे घर कोले, पहिले कोटेच नव्हते काय. तर ते डालगज निर्माण झाली, तिला कोणी प्रकृती म्हणतात, कोणी आदिशक्ती माया असं म्हणतात, आणि त्या आदिशक्ती मायेपासून या सृष्टीची उत्पत्ती झाली महाराज. आणि मग मात्र हे जे काही देव आहेत ना, घोड्यावर बसलेले, मोरावर, हत्तीवर, उंदरावर, वाघावर, हे सर्व देव या सृष्टीच्या उत्पत्ती झाल्यानंतरचे आहेत. चला पुढे. मग हरी म्हणजे कोण? हरी प्राप्ती शिव उपाय. आपल्याला हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे बरं. मग हरी म्हणजे कोण? माऊली ननवऱ्यांना विचारूया. माऊली म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा. हरी म्हणजे, अरे तुमचा आपला आत्मा आहे, त्याच्या जीवावर तुम्ही आपण चालतो, बोलतो, खातो, पितो, चाले शरीर,
कोणाची असते कोण बोलविते हरिवीण तुझी असते वेदासी बोल म्हणतात आणि त्याच्या जीवावर तुम्ही आपण चालतो बोलतो खातो पितो चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते हरवीण दे कवी ऐ कवी एक नारायण तयाचे भजन करू नका तयाचे भजन चुकू नका मग हरी म्हणजे कोण चहुमेदी जाण साई शास्त्री कारण अठराई पुराण कोणाशी गाती हरीशीच गाती बाबा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण अरे ज्या हरीशी गाती मग मला सांगा सर्वात मोठा देव कोण झाला हरी झाला ना मग असा असणारा हरी माऊली म्हणतात तुमच्या आपल्या हृदयात आहे जीव शिव सम बर मग असा असणारा तो देव तो अनंत रूपानं अनंत नावानं नटलेला आहे बाबा एको अंबौ श्याम अनंत रूपे अनंत वेशे देखील म्याताशी देखील म्याताशी बाप रकुमा देव वर कुण बानली कैशी अवताराच्या राशी तो हा उभा विटे वरी तो हा उभा विटे वरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला देखिला माय देवांचा देवा संदेह निमाले दुजे पणा मग असा असणारा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा तो देवांचाही देव आहे कोणाचा देव देखिला देखिला माय देवांचा देव मग असा असणारा तो माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा तो अनंत रूपानं अनंत नावानं नटलेला आहे हो बघा आमच्या गुजरातमध्ये संत नरसे मेहता होऊन गेलेत नरसे मेहता आपल्या एका गवळणीमध्ये गोड सवर्णन करतात ओ हरितारा नामचे हजार नामचे हजार कया नामे लखवी कंकोतरी हरितारा नामचे हजार नामचे हजार कया नामे लखवी कंकोतरी हरितारा नामचे हजार नामचे हजार हरितारा नामचे हजार नामचे हजार Oh,
अरे देवा, तुझी हजार नाव आहेत परमात्मा, तुला मी कोणत्या नावाने पत्र लिहू? कया नामे लकवी कंकोत्री, कंकोत्री म्हणजे पत्र बर का? आता पत्र काय दिसत, माझ्या मामाचं पत्र, आणि खरंच हरवलं ते. ऐका, एका गावाला कीर्तनाला गेली महाराज. एका बाबांनी मला सांगितलं, म्हटलं ताई जरा 2 मिनिटं आमच्यासाठी गुजराती भाषा बोलावं. आता गुजराती भाषा मला काही अवघड नाही, आपली गुजराती भाषा बोलायला सुरुवात केली. एम के, अमारा गुजरातमां संत नरसे मेहता थई गया. नरसे मेहता एम के आटली सरस मजाने गवडनला केले छे, अने आ गवडनमां नरसे मेहता कहता होय छे, हे हरि हे काना, तारा घणा बधा नामो छे, हुं तने कया नाम पर कंकोत्री मोकलू? कारण કોઈ તને રામ કહેતા હોય છે, કોઈ તને શ્યામ કે, કોઈ એમ કે તને નંદનો દુલારો કહે રે કનૈયા, એટલે હું તને કયા નામ પર કંકોત્રી મોકલો. હે પ્રભુ, મથુરામાં મોહન તું ગોકુળ નો ગોવાળિયો, ઓ મથુરામાં મોહન તું ગોકુળ નો ગોવાળિયો, ડાકોર મહારાજા રણ છોણ કયા નામે લખવી કંકોત્રી? એમ કે કનૈયા, તું ક્યારે ગોકુળમાં હોય છે, ક્યારે એમ કે મથુરામાં હોય છે, કેરેમ કે દ્વારિકામાં હોય છે, તારું રહેવાનું ઠેકાણ પણ એક નથી મારા પ્રભુ, એટલે હું તને કયા પત્તા પર, કયા ગામડાના પત્તા પર હું કંકોત્રી મોકલો? એ કનૈયા, મારે એક વાત જરૂર સાંભળજો પ્રભુ. ભક્તો અનેક તારા, તું છે ભક્તો નાયક, ભક્તો અનેક તારા, તું છે ભક્તો નાયક, મારે તું એકનો એક, કયા નામે લખવી કંકોત્રી? એમ કે કનૈયા, અમે હજાર ભક્તો છીએ, અમારા હજાર ભક્તો માટે હે મારા નાથ, તું ખાલી એકનો એક જ છે પરમાત્મા. નરસિંહ મહેતાનો સ્વામી શામળિયો, નરસિંહ મહેતાનો સ્વામી શામળિયો, મીરાનો ગિરધર ગોપાલ, કયા નામે લખવી કંકોત્રી? માઝે એવડું બોલું ઝાલું, અને બાબા પુન્હા કીર્તનાત ઉભે રહીલે, અને મલા સાંગિતલે, મટલે તાઈ સાહેબ, तुम्ही गुजराती भाषा लय गोड बोलता हो, आमच्या कानाला ऐकायला लय गोड वाटले ना. म्हटलं बाबा झालं काय? अहो म्हटलं ताई, तुमचे आम्हाला फक्त दोनच शब्द कळाले, यमचे तमचे, आणि आम्ही बट्टा जमते आमचे, भाषा नाही कळली ना, तर फार मोठी गडबड गोंधळ होते बरं का. कोणी म्हणायला नको संध्याताईंच्या कीर्तनात कुत्र सुद्धा नव्हतं म्हणून, नाही का? आणि आलं ते कसं आलं? अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, अरे सावध भावनी भजनी लागा देव करा कई वारी, वो मल्लारी ची वारी माझा भारी, मल्लारी ची वारी माझा, मल्लारी ची वारी माझा, मल्लारी देवा, सावध भावनी भजनी लागा देव करा कई वारी, मल्लारी ची वारी वारी, सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी. अहम वागा म्हणजे येणारा श्वास आणि जाणारा श्वास. अरे प्रत्येक श्वासाला माझ्या भगवंताचं नाम चिंतन करा. खऱ्या अर्थानं ही जन्म मरण रूपी वारी बाद व्हावी असं वाटत असेल तर अखंड भगवंताचं नाम चिंतन करा. आणि मग महाराज वर्णन करतात, सावध भवनी भजनी लागा. का सावध करतात? अरे तो काळ केव्हा उडी घालेल, कोणत्या रूपानं येईल, तो कसा तुम आपल्याला घेऊन जाईल त्याचा भरोसा. म्हणून काय करा, सावध भवनी भजनी लागा देव करा काही वारी. आणि मग मात्र महाराज म्हणतात, मल्लारीची वारी माझ्या, मल्लारीची वारी, विठाला विठाला विठाला. आपला विषय चालला होता महाराज, कुठं होतो आपण? आपण कुठं होतो? तुम्ही म्हणाल ताई जय शेते वैशे, पण आपलं कीर्तन कुठं चाललं होतं? कीर्तन चाललं होतं यमचे तमचे, भाषा नाही कळली, फार मोठी गडबड होते, गोंधळ होतो, असा गावात सप्ताह चालू होता महिला मंडळ. माझ्यासारखे सुनबाई आणि सासूबाई आता पहाटे रोज 4 वाजता सोबत उठायच्या बरं का? का उठायच्या? काकड आरतीला येण्यासाठी. आता एके दिवशी घडलं असं,
सासू सुना दोघं सोबत उठल्या. आता उठल्यापासून सुनबाई आपल्या कामाला लागल्या आणि जी म्हातारी होती ना सासूबाई, या सासूबाईनं उठल्यापासून एकच काम, पुन्हा पुन्हा घरात जायची म्हातारी, पुन्हा पुन्हा बाहेर ओट्यावर यायची, पुन्हा पुन्हा घरात आतमध्ये जायची, पुन्हा पुन्हा बाहेर यायची, गाले लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगण आनंद पूजिन, भावे वाढीन मने नामा घरात बाहेर, असंच चाललं होतं. आता शेजारच्या बाईनं बघितलं, अरे म्हटलं हे काय, ही म्हातारी पहाटे 4 वाजेपासून उठली, बघता बघता आता 5 वाजत आले, ही म्हातारी घरात बाहेर सारख्या चक्र चालू आहेत, नेमकं म्हातारीला काय झालं असेल? शेजारच्या बाईनं विचार केला, आपण जवळ जाऊन विचारपूस करावी. आता विचारलं म्हातारीला, म्हटलं कहो आई साहेब, आता बाई काय झालं हो तुम्हाला, उठल्यापासून तुम्ही सारख्या घरात बाहेर करतायत, तुमचं पोट दुखतंय का? म्हातारी म्हटली नाही, म्हणे जीव घाबरतो का? म्हणे अजिबात नाही. ताप आला का? थंडी आली का? म्हणे नाही. मग म्हणे झालं काय, डोकं दुखतंय का? हातपाय दुखतात का? म्हातारी म्हटली माझी तब्येत अगदी बरोबर आहे, जागेवर आहे, मला काहीच अडचण नाही. मग म्हटलं का हो आता बाई तुम्ही सारख्या घरात बाहेर करू लागला, नेमकं झालं काय, त्याचं कारण काय? म्हातारी म्हटली अहो अगं म्हटलं सुनबाई ऐक ना, आम्ही दोघं सासू सुना सोबत उठल्या आणि माझ्या सुनबाईनं उठल्या उठल्या टी व्ही चालू केला. म्हटलं करू द्या, सकाळी सकाळी झी टॉकीतला कीर्तन लागले असतील, कीर्तन ऐकत असेल. आता ही म्हातारी म्हटली अगं म्हटलं सुनबाई तू म्हणते तसं नाही ग, तिने टी व्ही चालू केला आणि त्या टी व्ही मध्ये योगा चालू केला. म्हणे जाऊ द्या, योगा बघत असेल, बघू द्या ना योगा बघते तर. म्हणे अगं बाई तसं नाही, ती नुसती योगा बघत नाही, तो योगा बघून बघून ती स्वतः योगा करते. म्हटलं करू द्या, योगा करणं स्वास्थ्यासाठी अति उत्तम गोष्ट असते. म्हणे अगं सुनबाई तुला सांगू का, तुला वाटतंय तसं नाही ग, ती टी व्ही मध्ये योगा बघून बघून स्वतः योगा करू लागली आणि तो मेल्या रामदेव बाबा. म्हणे तो मेल्या पुन्हा पुन्हा म्हणतो. म्हणे काय म्हणतो, सास को अंदर लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर लो, सास को बाहर छोड़ो, सास को अंदर लो, सास को गुजरात. आता सांगण्याचा तात्पर्य, भाषा जर नाही कळाली हो, आमचे संत महात्मे देखील म्हणतात कानडीने केला मराठा प्रतार, एकाचे उत्तर एका नाही, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो मग असा असणारा तो हरी, हरी प्राप्तीसी उपाय, मग असा असणारा तो हरी, असा असणारा तो देव, तो तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे बाबा. माऊली ननोबऱ्यांना विचारलं, माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो, कि भ्रांतासी कामो विषयावरी. जनाबाईंना विचारलं, जनाबाई म्हणतात देवाय देवाय हृदय मंदिर शोधून पाहे, देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. अहो तुकोबाराने विचारलं, तुकोबाराय म्हणतात आपलिया जीवे शिवेशी पहावे. संत कबीर महाराज वर्णन करतात, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, 5 तत्व की भीत बनाई 3 गुण का गारा, अरे रोम रोम की छाम चलाई चैतन्य करणे हारा. अरे पंच महाभूतापासून बनलेला हा देह आणि 3 गुणांचा गारा म्हणजे रज तम आणि सत्व, अशा 3 गुणांचा गारा या देहरूपी बंगल्याला पुरलेला आहे बाबा. आणि असा असणारा देहरूपी बंगला महाराज म्हणतात अंदर नारायण सोया. चला पुढे, एका ठिकाणी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले आपल्या एका भावगीतामध्ये इतकं गोड वर्णन करतात हो, कोण उठाये मुझको कोण सुलाये, बार बार ये सवाल मुझको सताए, कोन उठाए मुझको कोन सुलाए, बार बार ये सवाल मुझको सताए, सास कैसे लो छोड़ो मैं नहीं जानो, फिर भी जी रहा हूँ यह सत्य स्वीकारो, कोन नींद में मुझ पर हाथ फिराए, बार बार ये सवाल मुझको सताए, कोन उठाए मुझको कोन सुलाए, बार बार यह सवाल मुझको सताए, गलतियों की ओर कभी देखता नहीं, प्यार करता है मुझको छोड़ता नहीं,
कोण आकर कैसे मेरी बुद्धि चलाए, बार बार यह सवाल मुझको सताए। महाराज आम्ही कधीतरी विचार केला का हो, बघा अरे येणारा श्वास आणि जाणारा श्वास, हा श्वास अखंड चालवणारी शक्ती म्हणजे काय आहे? कोण उठवतं तुम्ही आपल्याला, कोण झोपवतं? बरं मला सांगा हो, आम्ही आता रात्री झोपणार सगळेचे सगळे, आणि देवाने जर ठरवलं आमक्या टमक्याला आता सकाळी उठवायचं, जर त्याने ठरवलं एखाद्याला आता सकाळी उठवायचं, बरं मग काय होईल? चार खांदे करी एक मडक धरी, राम बोल भाई। म्हणून पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, अरे बाबांनो दिवसभर तुम्ही आपण काम करून थकून जातो, रात्री निवांत झोपतो, अरे झोपलेल्या माणूस आणि मेलेला माणूस फरक फक्त एवढाच, तुमचं आपलं सतत मात्र हृदय चालू आहे। मग हे हृदय चालू ठेवणारी शक्ती म्हणजेच तो माझा भगवान परमात्मा। चला पुढे, असा असणारा तो देव कोणाला सापडत नाही, परंतु सापडला माझ्या जनाबाईला। आणि म्हणून जनाबाई त्याला काय म्हणतात हो, धरिला पंढरीचा चोरा, धरिला बंदीखाना केला, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोणीला, ओ हे फक्त माझ्या जनाबाईने म्हणावं बरं का? आताची जनाबाई सुद्धा म्हणते, काय म्हणते म्हटलं ताई, आम्हाला सुद्धा एक चोर सापडला, कोणता? धरिला घरातला चोर, धरिला घरातला चोर, धरिला घरातला चोर, वडा बांधणी आधोर, ओ वटपौर्णिमा, बरोबर बर कच्चा सुतोरी बांधा नाही का, आरतालिक आणि वटपौर्णिमा का करतो महिला मंडळ आपण व्रत उपवास? जन्मोजन्मी माझे पती प्राप्त व्हावेत यासाठी आम्ही हे सर्व व्रत करीत असतो। बरं तुमचं नाही सांगत मी, आमच्या गुजरातमध्ये असं आहे, ज्या दिवशी वटपौर्णिमा असते, ज्या दिवशी हरतालिका असते ना, त्या दिवशी पतिदेवाला चांगलं ताजं काय खाऊ घालायचं, रात्री खिचडी खायल्या, बाशी पोळीचा काला खायल्या, उपवास कोणासाठी? त्यांच्यासाठी, आणि त्यांनाच उपवाशी ठेवलं। खरंच देव आपली इच्छा पूर्ण करेल का? चला पुढे, असा असणारा तो देव तुमच्या आपल्या हृदयात राहतो असं सर्व संतांचं एकमत आहे। मग महाराज एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचा चालक मालक तुमच्या आपल्या हृदयात कस काय राहतो? जशी उसात साखर
तसा देहात ईश्वर कसा राहतो परमात्मा. बर उसात साखर आहे, दिसते का उसातली साखर? नाही दिसत. मग नाही का? आहे ना. उसातली साखर जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आम्हाला कुठं जावं लागेल? सूरतच्या संचा कारखाना, हिरा कारखाना? नाही ना, साखर कारखान्यात जावं लागेल. त्या साहेबांना म्हणावं लागेल ना, ओ साहेब आम्हाला एवढ्या एवढ्या ऊसाची साखर प्राप्त करून द्या. चला पुढे. दुधामध्ये तूप आहे, दिसत का? नाही दिसत. मग नाही का? बरं, दुधातलं तूप जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर माझ्या सुगरण आईला शरण जावं लागेल. माझी सुगरण आई काय करते? त्या दुधावर प्रक्रिया करते. बाबा मंथुनी न म्हणता तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तर महाराज माझी सुगरण आहे त्या दुधावर प्रक्रिया करते आणि त्या दुधातलं तूप तुम्हा आपल्याला प्राप्त करून देते. चला पुढे. मग आपल्या हृदयामध्ये देव आहे, दिसतो का हृदयातला देव? नाही दिसत. मग नाही का? तू का म्हणे नाही? विश्वास ज्या मने पहावे पुराणी विचारोने. बर मग, अरे उसात साखर आहे परंतु कारखान्यात गेल्याशिवाय, त्या साहेबांचे पाय धरल्याशिवाय, त्या साहेबांना शरण गेल्याशिवाय आपल्याला उसातले साखर प्राप्त होऊ शकत नाही. दुधामध्ये तूप आहे, माझ्या सुग्रणाईला शरण गेल्याशिवाय दुधातील तूप प्राप्त होऊ शकत नाही. तसं आपल्या देहामध्ये देव आहे. बर मग कुठं जावं लागेल? धरावे संतान चेते पाय. मग आपल्या हृदयातला देव प्राप्त करून घ्यायचा आहे तर काया वाचा मनाने आम्हाला संतांनाच शरण जावं लागेल. परंतु महाराज आमचं कसं आहे हो, नको तिथं आम्ही नको त्याचे पाय धरतो आणि मात्र दुःखाला पात्र होतो. बघा, एका गावाला माझी भागवत कथा चालू होती, कथेचा पाचवा दिवस. आता माझ्या माता माऊल्या प्रत्येक ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असतात. एक बाई रोज पुढे येऊन बसायची आणि ती मला येऊन भेटली हो. म्हटलं, ताई साहेब तुम्ही कथा फार गोड करतात हो, तुम्हाला माझे काही प्रश्न आहेत. म्हटलं, विचारा, तुम्हाला काय विचारायचं? म्हटलं, ताई माझा हात बघा ना, माझे भविष्य मला सांगा ना. मी तिला म्हटली, अग बाई मी काही ज्योतिष पंडित नाही, आम्ही कुठं कथाकार कीर्तनकार लोक. आम्हाला विचारायचं असेल तर परमार्थातलं काहीतरी विचारा, असं भविष्य काही आम्ही सांगत नाही. तिने हट्ट केला. महाराज म्हटले, ताई साहेब काही करा परंतु तुमच्या परीनं माझं भविष्य मला सांगा ना. आता डोकं लावणारे आम्हाला भेटतात ना, मग हा मी डोकं लावून टाकतो काहीतरी, युक्ती लढवावी लागते. तर काही कीर्तन होतं का? 2 तास करून मला निघायचं होतं. कथा म्हटल्यावर आम्हाला थांबायचं होतं ना. आता मी विचार केला, जर हिला सांगितलं नाही ना, परत दुसरे 2-3 दिवस माझं डोकं खाल्ल्याशिवाय राहणार. मी युक्ती लढवली, डोकं लढवलं, म्हटलं ताई एक काम करा, तुम्ही घरी जा आणि उद्या कथा सुरुवात व्हायच्या अगोदर मला येऊन भेटा. येताना जन्म कुंडलिका सोबत घेऊन या, जेणेकरून काय होईल तुमचं भविष्य सांगायला मला सोपं जाईल. अहो महाराज, ती 6व्या दिवशी आली, कथेच्या अगोदर आले, माझ्या हातात जन्म कुंडलिका टेकवली. आता मी काय केलं महिला मंडळ, पहिलं पान पालटवलं आणि काय सांगायला सुरुवात केली सांगू का? आणि तुम्ही इथंच ऐकून सोडून जा बरं का, नाहीतर मला कीर्तन झाल्यावर विचारणार. आता मी भविष्य सांगायला सुरुवात केली. अगं म्हटलं, बाई तुझं अगदी छोटं कुटुंब आहे ना, हम दो हमारे दो बुड्ढा बुड्ढी को. वारे कीर्तन. तिने परत माझे पाय धरले. म्हटलं, ताई एवढं परफेक्ट कसं काय सांगता हो, माझं खरंच छोटं कुटुंब आहे. मी तिला म्हटले, अगं बाई ऐक, जोपर्यंत मी भविष्य सांगते ना तोपर्यंत तू मध्ये बोलायचं काम करू नको, आणि जेव्हा मला सांगायचं नसेल तिथून पुढे आग्रह सुद्धा धरू. आता मी अजून सांगायला सुरुवात केली. अगं म्हटलं, बाई तुला एक मुलगा आणि एक मुलगी आहे ना, मुलगा 20 वर्षाचा, मुलगी 22 वर्षाची. ग तू परवाच्या दिवशी राशन घेऊन आली ना, 20 किलो गहू आणले, 10 किलो तांदूळ आणले, 5 किलो साखर आणली, पुन्हा ती माझ्या पायात पडली. म्हटलं, ताई साहेब इतकं परफेक्ट कसं काय, मी खरंच परवा राशन घेऊन आली हो. तिला म्हटलं, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणे, ताई झालं काय? अगं म्हटलं, बाई तू माझ्याकडे जे घेऊन आली ना, तुझी जन्मकुंडलिका नाही आणली, राशन कार्ड घेऊन आली ना. आता मला सांगा हो, असं आम्ही भविष्याच्या नादी लागू कसा भगवंत प्राप्त होईल आम्हाला? विठ्ठल 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 विठ्ठल. अरे भविष्य नाही का? तर महाराज सांगण्याचं तात्पर्य, अरे जीवनामध्ये आमच्यासारखे महाराज लोक जरी भेटले ना तर एकच विचारा, काय विचारा? काही म्या उद्धार पावे ना,
काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे। मग ठीक आहे हो नात बाबा, तर देवाची प्राप्तीसाठी आम्ही कयावाचा मनाने नक्कीच संतांना शरण जाऊ, पण त्या संतांमुळे आमचा फायदा काय? आणि फायद्याची गोष्ट सांगत असताना नाथ बाबा वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्याच्या, तेने साधती साधने, तेने साधती साधने। तेवढी साधने साधली जातील, आणि एवढंच नाही महाराज, तुटती भवाची बंधने, अरे जन्म मरणाचे बंधन सुद्धा तुटून जाईल। आता जन्म मरण संपवण्याचं साधन म्हणजे कोणतं? अगोदरच प्रमाण दिलं गेलं, ते साधन म्हणजे नाम संकीर्तन, साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे। मग नामरूपी साधन जोपर्यंत तुमच्या आपल्या हाती लागत नाही ना, तोपर्यंत त्या ठिकाणी महाराज तुमचं आपलं जन्म मरणाचं बंधन तुटू शकत नाही हो। कारण मी तर नेहमी म्हणत असते, आता मला सांगा, मी आपल्या लासुरे गावाला आली, जोपर्यंत साधन आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत आपण आपल्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत। म्हणून अगदी सोपं करून सांगते, मी आपल्या लासुरे गावाला आली, तर माझ्यासाठी एसटी नावाचं बस नावाचं साधन होतं। काय होतं ते साधन होतं? म्हणजेच मी आपल्या लासुरे गावापर्यंत आली, आणि या ठिकाणी आल्यानंतर हे कीर्तन मला काय झालं? साधन होतं म्हणजेच मला कीर्तन साध्य झालं। तसंच देवापर्यंत तुम्हाला आपल्याला जायचं आहे ना, मग अगोदर त्याचं नाम कळलं पाहिजे। नाम संकीर्तन साधन पै सोपे हे साधन आहे। अरे ज्याच्याकडे तुम्ही आपण जाण्यासाठी निघालो त्याचा पत्ता तर असावा ना, मग अगोदर आपल्याला नाम कळलं पाहिजे आणि मग नंतर देवाची भेट। कारण त्या नामात इतकी ताकद आहे महाराज। बघा, एकदा नारद महर्षी माझ्या पार्वती मातेकडे आले हो, पार्वती मातेकडे आले असता माझ्या पार्वती मातेला विचारपूस केली, म्हटलं आई साहेब काय चाललं तुमच्या संसारचं रहानगाड ग, कस काय चाललेलं आहे तुमचा संसार प्रपंच? आणि तेव्हा माझ्या पार्वती माता म्हणतात अहो, म्हटले नारद महर्षी, माझा संसार प्रपंच अगदी आनंदानं चाललेला आहे, कारण माझे पतिदेव म्हणजे काय सामान्य नाहीत, देवांचे देव महादेव, अशा महादेवांची मी अर्धांगिनी पार्वती आहे। आणि एवढंच नाही हो नारद महर्षी, माझ्या पतिदेवाचं माझ्यावर लय प्रेम आहे।
म्हटलं नारद महर्षी तुम्हाला सांगू का हो, काय वर्णन करावं काय वर्णन करावं माझ्या पतिदेवाचं, माझे पतिदेव अंगाला भस्म लावून फिरतात, गळ्यामध्ये सर्प अडकवून फिरतात, म्हणजेच मला दोन तोडं चार तोडं दाग दागिन्यांच्या काय अपेक्षा, तोंड भरून वर्णन करतात माझ्या पार्वती माता। या ठिकाणी शिवपुराण कथा तुम्ही श्रवण करीत आहात बाबा, फार गोड प्रसंग आहे। तोंड भरून वर्णन करतात पार्वती माता आणि बोलता बोलता अधून मधून विषय निघाला आणि पार्वती माता म्हणतात, म्हटले नारद महर्षी तुम्हाला सांगू का हो, जेव्हा आमचं लग्न झालं होतं ना, महादेव वरात घेऊन आले होते, वरात घेऊन निघाले होते। आता वरातीच्या विषयाला म्हणजे मी नेहमी म्हणत असते हो, भगवान गोपाळकृष्णाच्या लग्नाला गोकुळवासी मथुरावासी असतील, त्या पंढरपुरामध्ये माझ्या देवाच्या लग्नासाठी अरे स्वर्गाहून आलेले 33 कोटी देव असतील बाबा। बरं, माझ्या देवाचं लग्न लागलं हो, काय वाजंत्र होते देवाच्या लग्नात पंढरपुरात हो, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं भाषिंग लग्न देवाच लागत, सोन्याचं भाषिंग लग्न देवाच लागत, सोन्याचं भाषिंग लग्न देवाच लागत, सोन्याचं भाषिंग लग्न देवाच लागत। राजा भीमकाजी होती रुक्मिणी उपवन, राजा भीमकाजी होती रुक्मिणी उपवन, लिहून पत्रिका दिल दिशु दिशावर, लासुरे गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं भाषिंग लगिन देवाच लागत, सोन्याचं भाषिंग लगिन देवाच लागत, सोन्याचं भाषिंग लगिन देवाच लागत, सोन्याचं भाषिंग लगिन देवाच लागत। किती आनंद झाला सगळ्यांना, कारण लग्न काही सामान्य माणसाचं होतं का, सोन्याचं भाषिंग लगिन देवाच लागत, वाजंत्री होती बाबा किती गोड वाजंत्री, टाळ मृदुंग ही किती हर्षान वाजत, सोन्याचं भाषिंग लगिन देवाच लागत, आमच्या नवरदेवाच भाषिंग मोती सर असतं तो काय आवरात, आणि आमच्या नवरदेवाच्या लग्नात वाजंत्री असते बाबा। बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, ओ लाली फूल की मेहंदी लगाई न गोरे हाथों में, उतर आए घटा का जल की न प्यारी रातों में, सितारो मांग भर जाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। मला एक कळत नाही बाबा, आमच्या हिंदूंच्या लग्नामध्ये महबूब कुठून आला काय माहिती, पण वर्णन किती गोड केलं हो। बडा शरमीला दिलबर है चला जाए ना शर्मा कर, हवावो रागिनी गाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। जसं जमस नाही होई ना, आपण आवाज कानवर घ्या होई नाही का, हे गाणं त्यांच्या या गाण्यांचा आवाज त्याच्या कानावर गेला असेल ना, तो झोपल्या झोपल्या म्हणत असेल बिचारा काय त्यान माय वैस आलं, यंदा काय का होई जायना, यंदा आपला लगीन माय गाणं वाजीत जाई नाही का। आणि महाराज नाही जमलं ना
नाही टाळा मेळा बसला का लोक आम्हाला म्हणतात. म्हणे ताई एक काम करा, तुम्ही चांगले इसगाव तिसगाव आणि तुम्ही चांगले इसगाव तिसगाव फिरतात. म्हटलं मग तुमचं काय म्हणणं आहे? म्हणे काय नाही ताई, आमच्या मुलाचा बायोडाटा घेऊन जा आणि जमतं ना आमच्या भजी मंडळाच्या कृपेने एखादा ते जमतं. बरं बायोडाटा हातात घ्यावा, बायोडाटा बघावा, आता वय बघावा मुलाचं किती, 40-42. भाऊ एक काम कर, हा बायोडाटा ले आणि मारुती बाप्पाले, तुले बी कुठाना नको ना आमले बी काय उद्योग. सांगण्याच्या तात्पर्य महाराज, अरे आपल्या इंदूंच्या लग्नामध्ये मेबू कुटुंबाला काही माहिती. चला पुढे. आणि पार्वती माता तोंड भरून वर्णन करतात त्या. नारद महर्षींना म्हणतात, म्हटले नारद महर्षी महादेव वरात घेऊन निघाले, त्या वरातीमध्ये एकटे नंदी बाबा होते. आणि महादेव त्या नंदिकेश्वरला म्हणतात. अरे म्हटले नंदी बाबा, म्हटले का रे बाबा, आपण लग्नासाठी जातोय, वरात घेऊन जायची आहे, बरं तू एकटा आणि मी एकटा असं काय जमत, हे काय मला बरोबर दिसत नाही, बरोबर वाटत नाही. एक काम करा नंदिकेश्वरा, एखादी ट्रक तर भरली पाहिजे. कोणाची? वराती. एवढी लोक तर पाहिजे ना वरातीमध्ये. या नंदी बाबानं काय केलं? महाराज म्हटले महादेवा काळजी करू नका, चिंता करू नका, या नंदी बाबानं एखादं गाव गाठलं नाही, एखाद्या गावात गेला नाही, सरळ गाठली स्मशानभूमी. स्मशानभूमीत कोण राहत आहे ना आपल्या गावाला? बर माणसं असतात का? आता सगळ्या भूतांना आव्हान केलं, म्हटले भूतांना चला चला महादेवाच्या लग्नाला जाऊया. आता आले ना महाराज भूत, कल्पना करा भूत कसे असतील फक्त कल्पना करा. आणि भूतांनी नाचायला सुरुवात केली. भूते वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती, हर्षयुक्त युक्त उमापती, हर्षयुक्त युक्त उमापती, हर्षयुक्त युक्त उमापती, भूते वेताळ वेताळ नाचती, भूते वेताळ वेताळ नाचती, हर्षयुक्त भूत वेताळ वेताळ नाचती, हर्षयुक्त युक्त उमापती. आणि त्याच्यातलं एक भूत मागे राहिलं कोणीतरी, आणि मग ते भूत येतं आमच्या नवरदेवाच्या लग्नात. आणि ते कसं नाचत? पोर पेताळ पेताळ नाचती, पोर पेताळ पेताळ नाचती. फार मोठी शोकांतिका आहे बाबा. गरजेत लोक सगळी व्यवस्था करून ठेवतात, अरे कुठंतरी बदल करा, या गोष्टी थांबल्या पाहिजे समाजामध्ये. ऐका, आता तोंड भरून पार्वती माता वर्णन करीत होत्या. नारदाचं काम आहे बाबा, जिथं पेटत नाही तिथं काळी कशी लावायची. नारदाचं काम आहे. ते नारद चांगले होते, जिथं जे पाहिजे ते बरोबर सांगायचे. पण आताचे नारद चांगल्या कार्यात कसा पाय घालतील, चालू सप्ताह कसा बंद पाडतील, भावनकीच्या कार्यात पाय कसा घालतील, जमलेलं लग्न कसं मोडतील, कुठल्या पिना कुठं. आताचे नारद. नारद महर्षी म्हणतात, म्हटलं आई साहेब गेल्या 2 तासापासून मी तुमच्या पतिदेवाचं वर्णन तुमच्या तोंडून मी श्रवण केलं आहे. बरं ठीक आहे, तुमचे पतिदेव देवांचे देव महादेव, तुमच्यावर त्यांचं लय प्रेम आहे. अहो अंगाला भस्म लावून फिरतात, गळ्यात सर्प अडकून फिरतात, कानात विंचू अडकून फिरतात, असं स्वरूप तुमच्या पतिदेवाचं. बरं म्हटलं आई साहेब, मला माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं द्या. पहिला प्रश्न तुम्हाला असा, तुमचे पतिदेव देवांचे देव महादेव, मग ते डोळे झाकून चिंतन कोणाचं करतात? आणि दुसरा प्रश्न, तुमच्या पतिदेवांनी गळ्यात ती मुंड माला कोणाची अडकवली? पार्वती मातेला काही उत्तर देता आलं नाही हो. आणि मग नारद महर्षी म्हटले, आई साहेब तोंड भरून तुमच्या पतिदेवाचं वर्णन करीत होत्या, परंतु खऱ्या परमार्थाचे खूण मात्र तुम्हाला सांगता आले नाही. आणि तेव्हा पार्वती माता म्हणतात, म्हटले नारद महर्षी अहो बरं झालं तुम्ही माझ्याकडे आलात, माझे डोळे उघडले. ही गोष्ट आजपर्यंत माझी कधी लक्षात आली नाही, कारण हा बाबा किती पाण्यात आहे म्हटले. आणि तो वसाच पाणी माशी आहे. बरं बोले बाबा, आपण आदर काय पाणी होती राहणार. ऐका, पार्वती माता म्हणतात, म्हटले नारद महर्षी हा बोले बाबा, मला ही गोष्ट कधीच लक्षात आली नाही. आणि त्या ठिकाणी पार्वती मातेनं उलट बोलायला सुरुवात केली. अहो म्हटले नारदा, बरं झालं तुम्ही माझ्याकडे आलात, माझे डोळे उघडले. मी एवढ्या मोठ्या श्रीमंत बापाची मुलगी,
भिकाऱ्याच्या पदरी पडले ना, काय आहे म्हटले महादेवाकडे, अंगाला भस्म, गड्यात सर्प, कानात विंचू, असं त्यांचं स्वरूप. आणि महाराज नारद महर्षीने कड लावली, गेले निघून जिथं माझे भोले बाबा नामचिंतन करत होते. आणि गेले असता भोले बाबांची भेट घेतली आणि सांगितलं, म्हटले भोले बाबा मी घरी जाऊन आलो, माझ्या मातेला भेटून आलो. भोले बाबा परमात्मा माझा अंतर्यामी देवाला कडून चुकला रे. म्हटले नारदा तू घरी गेला होतास ना बाबा, तुझा स्वभाव आहे तू कड लावल्याशिवाय काय माघारी जात, आणि तू आज काय कड लावली असेल घरी, मला खिचडी भात सुद्धा खायला भेटायचा. गेले नारद महर्षी निघून. आता पार्वती मातेनं काय केलं, आपली केस मोकळी सोडली, रुद्र अवतार धारण केला. आणि माझ्या पार्वती माता म्हणतात, आज मी देवाला सोडणार नाही, आज मी देवाला बघून घेईल, माझ्या नशीब फुटलं ना. देव घरी आले, महादेवानं बघितलं पार्वती मातेकडे आणि सांगितलं, अगं म्हटले पार्वती अगं तुला झालं काय, हा काय अवतार धारण केला असतो. पार्वती माता म्हणतात, म्हटले देवा मी आज मी तुम्हाला सोडणार नाही, मी एवढ्या मोठ्या श्रीमंत बापाची मुलगी, माझ्या नशीब फुटलं ना. देव म्हणतात, पार्वती तुला काय बोलायचं काय म्हणायचं, अगं सरळ सरळ सांग, अशी आडवं तिडवं काय बोलू. पार्वती माता म्हणतात, म्हटले देवा मला खरं खरं सांगा, तुम्ही देवांचे देव महादेव, डोळे झाकून चिंतन कोणाचं करतात? आणि दुसरा प्रश्न तुम्हाला, ही कवट्याची माळ तुम्ही कोणाची घातली, ही जी मुंडमाला धारण केली भगवंता तुम्ही, ही मुंडमाला कोणाची? देव म्हणतात, अगं म्हटले पार्वती आपल्या लग्नाला 25 वर्ष झालेत, आजपर्यंत तू काही विचारलं नाही आणि मी बी काय आपलं सांगितलं, झाकलेली मोठ 25 लाखाची. ऐक म्हटले आता, अगं मी डोळे झाकून चिंतन करतो ना, तर त्या राम नामाचं चिंतन भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव. भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव. आणि बघ म्हटले पार्वती तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, ऐक म्हटले, ही जी मुंडमाला मी गळ्यात धारण केली ना, अगं म्हटले पार्वती माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, म्हणून बघ तू जेव्हा जेव्हा मरतेस ना तेव्हा तेव्हा तुझ्या वाचून मला करमत नाही, मग मी काय करतो, तू मेली का तुझी, तू मेली का तुझी कवटी काढतो आणि माझ्या गड्यात मी धारण करतो. अगं म्हटले पार्वती अशी तू 100 वेळा मेली आणि 100 वेळा जन्माला आली. पार्वती आई म्हणतात, म्हटले देवा तुम्ही इतकं पुढचं बोलता का, मी 100 वेळा मेली 100 वेळा जन्माला आली आणि तुम्ही असं कोणतं औषध खाल्लं म्हटले, तुम्ही एकदा सुद्धा मेले नाहीत. देव म्हणतात, अगं पार्वती त्याचं कारण असं आहे ग, मी ज्या राम नामाचं चिंतन करतो ना त्या नामात इतकी ताकद आहे, इतकी पॉवर आहे, तुटती भवाची बंधने. अगं त्या राम नामामध्ये एवढी ताकद आहे, आता मला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मात्र मरण नाही. आणि त्याच राम नामाचं चिंतन माझ्या साधू संतांनी केलं, म्हणून काय झालं, त्यांची सरळी येरजार झाला सुपण व्यापार. मग महाराज त्या भगवंताचं नामचिंतन तुम्ही आपण सुद्धा कसं केलं पाहिजे, एकदा सर्वांनी प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबा रघुमारी.
गोपाल कुमागे। आणि त्या ठिकाणी महाराज म्हणतात, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। मग महाराज त्या भगवंताच्या नामचिंतन करण्यासाठी काही करावं लागत नाही हो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा। मग ठीक आहे ना, आता बाबा आम्ही नक्कीच त्या भगवंताचं नाम चिंतन करू, जेणेकरून त्या ठिकाणी आमचं जन्म मरणाचं बंधन तुटून जाईल। बरं मग एवढ्यावर आमची भक्ती झाली का? नाही नाही ना। तर बाबा म्हणतात अरे त्या भगवंताची प्राप्ती आहे ना, सर्व वेद व शास्त्र सांगतात का संतांशिवाय होऊ शकत नाही, त्याचं वर्णन म्हणजे ना तर बाबा अभंगाच्या तिसऱ्या चरणात संताविना प्राप्ती नाही। प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही, संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही असं सर्व वेद व शास्त्र सांगतात। बरं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे म्हटलं ताई आम्ही आमच्या मनाने भक्ती करू, काय आम्हाला संतांची गरज जीवनामध्ये? बरं मला सांगा हो, जो मनाच्या मार्गाने जातो ना मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, जो मनाच्या मार्गाने जातो तो परमार्थामध्ये पोहोचत नाही बाबा मुकतो। मला सांगा हो, भगवान राम प्रभू स्वतः देव होते तरी देखील वशिष्ठ मुनी गुरु करावा लागला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण पुरुषोत्तम अवतार होते तरी देखील सांदीपनी गुरु करावा लागला, अरे माऊली ननो महाराज उपजत ज्ञानी होते, माऊली देखील म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे। महाराज अरे 1400 वर्ष जगणारा चांगदेव माझ्या चिमुकल्या मुक्ताईला शरण आला, आणि शरण आल्यानंतर चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा। मग महाराज तुम्ही आपण सुद्धा जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही हो। गुरुविन ज्ञान कडे ना ही अक्कल बाजारात मिळे ना, अक्कल बाजारात मिळे नाही, अक्कल बाजारात मिळे ना गुरुविन ज्ञान कडे ना ही अक्कल बाजारात मिळे ना। मी नेहमी म्हणत असते महाराज अरे करोड रुपयाची गड्डी घ्या पैशांची, जा त्या बाजारामध्ये आणि गेल्यानंतर त्या दुकानदाराला सांगा अरे दुकानदार भाऊ मला छटाक भर ज्ञान दे, मिळेल का हो? अजिबात शक्य नाही बाबा। आणि म्हणून अरे जीवनामध्ये गुरूंचं महत्व फार मोठं आहे बाबा, संत देवापेक्षाही संतांचं स्थान गुरूंचं स्थान मोठं आहे। गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोक्ये, गुरु विना कोण बतावे बाट, गुरु विना कोण बतावे बाट, बड़ा बघड यम घाट यम घाट यम घाट, गुरुविन कोण बतावे बाट। आणि म्हणून बाई बाप जोपर्यंत तुम्ही आपल्या सद्गुरूंना शरण जात नाहीत तोपर्यंत त्या देवाची प्राप्ती होऊ शकत नाही हो। असो बोलता बोलता बराच वेळ निघून गेला, या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित सर्व गायक वादक गुणजन मंडळी बघा, मी तर आमच्या आदरणीय वैष्णव भगिनी
आमच्या सुनीताताईंसाठी एकच वाक्य म्हणेल हो. या जगतामध्ये अनाथांची माई होऊन गेल्यात माझ्या सिंधुताई सपकाळ, बरोबर ना? आणि सिंधुताई सपकाळ त्या आईसाहेबांच्या नंतर जर कोणी अनाथांची माई झाली असेल तर आमच्या सुनीताताई हो. आणि काय वर्णन करावं महाराज, खर तर वस्तुस्थिती आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी पाचोरे काय, पाचोरे गाव काय तुमच्यासाठी लांबण आहे. या ठिकाणी हे लहान लहान हे बाळ गोपाळ दिसत आहेत ना, त्या ठिकाणी मुलीसुद्धा असतील आमच्या ताईसाहेबांकडे. बरं महाराज, मला सांगा हो, एक रुपया न घेता आणि या मुलांचा सांभाळ करणाऱ्या माझ्या ताई, वर्णन करावं तेवढं द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. अरे कोणाचा बाप नाही, कोणाला आई नाही, कोणाला आई बापच नाहीत असे लेकर आमच्या ताईंनी जवळ केले, ताईंनी सांभाळ केला, नोहे नोहे, आणि अनाथांची माय झाली माझी सुनीताताई हो. तर महाराज, मी नेहमी म्हणत असते महिला मंडळ, आपल्या घरात एक दोन मुलं आपल्याकडून सांभाळले जात आणि लोक आम्हाला म्हणतात जे आगाऊ राहतच ना, घरमा कोणच ऐकतच नाही, आणि ते लोक आम्हाला म्हणतात म्हणे ताई बघा इतका आगाऊ आहे किडाच पाडस म्हणे बटा गलीमा दका कुठेतरी आळंदी पंढरपूर कुठेतरी एखादी संस्था बघा आणि म्हणजे आगाऊच नाही करता आळंदीशे ग. पण सांगण्याचं तात्पर्य जे मुलं घरी आवरले जात नाही ते मुलं आमच्याकडे पाठवतात लोक. बरं महिला मंडळ, मला सांगा दोन मुलं आपल्याकडून सांभाळले जात नाहीत परंतु त्या ठिकाणी हे लहान लहान लेकर आणि आमच्या ताईकडे आहेत. महाराज, एकदा खरंच आमच्या ताईंसाठी टाळ्या वाजवू द्या. असो, या ठिकाणी अभंगामध्ये नाथ बाबा म्हणतात तरी जातीवंत संत ज्या दिवशी तुमच्या आपल्या जीवनामध्ये लाभतील आणि त्या दिवशी तुमचं मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं एका जनार्दनी संत
एकदा आमच्या सर्व गायकवाद गुणजन मंडळीसाठी टाळ्या होत महाराज. वा वा, बघा ज्यांनी दातृत्व घेतलेलं आहे सर्व कीर्तनांचं कथेचं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते सर्व काळ. नक्कीच महाराज, या देवरे परिवाराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण पितृ त्या ठिकाणी मन भरून तुम्हाला आशीर्वाद देणारच आहेत. वास्तविक जर पाहिलं हो, हा खेळ नव्हे अकुल्याचा, नाही का, परंतु फार मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे असो. आणि तसंच महाराज, मी तर म्हणेल या ठिकाणी सर्व बाळ गोपाळ लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था पाचोरे, त्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला कल्पना दिलेलीच आहे, कुणाला आई आहे तर कुणाला बाप नाही, कुणाला बाप आहे तर कुणाला आई नाही, काही मुलं तर अशी आहेत आई नाही आणि बापही नाही. अशा मुलांचा सांभाळ आमच्या आदरणीय सौभाग्यवती सुनीताताई त्या ठिकाणी करीत आहेत. इतकं सोपं नाही बाबा. आपण प्रत्येकाने विचार करा, आपण एका मुलाला शिकवतो, एका लेकराला सांभाळता सांभाळता त्याचा खर्च, त्याचा विचार जर केला तर आपल्याकडून आपल्या एकट्या लेकराचा खर्च पुरवला जात नाही, परंतु त्या ठिकाणी असे बरेचसे मुलं आमच्या ताई साहेबांकडे आहेत आणि विनामूल्य त्या ठिकाणी सर्वांचा सांभाळ होतोय. आणि मी तर म्हणेल तुम्हाला दान करायचं असेल ना तर अशाच ठिकाणी दान केलं पाहिजे, नाही का असो. या ठिकाणी सर्वांनी खूप मनापासून कीर्तन श्रवण केलं, एक चित्त देऊन लक्षपूर्वक सर्वांनी कीर्तन श्रवण केलं. पुनश्च तुम्हा सर्वांचं आभार, या ठिकाणी गायक वादक मंडळी सर्वांचं पुनश्च आभार आणि झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्माच्या चरणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर पावली ज्ञानेश्वर पावली.